रस्त्यावर एखाद्यावर वाईट प्रसंग आला, अपघात झाला, तर तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे प्रसंगावधान संबंधित व्यक्तीला वाचवू शकते. मात्र लोकांना धोका पत्करायचा नसतो किंवा अपघातातील जखमीला मदत केली तर पोलिसांचा ससेमेरा पाठीमागे लागेल या भीतीने कोणी मदतीला येत नाही. त्यामुळे जखमी व्यक्तीला वेळीच उपचार न मिळाल्याने जीवाला मुकावे लागते. असाच एक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला. मांज्या गळ्याला आवळल्या गेल्याने जखमी झालेल्या महिला डॉक्टरच्या मदतीला कोणीच आले नाही. एका तरुणाने त्यांचे प्राण वाचवण्यासाठी रस्त्यावरील वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र मदत मिळेपर्यंत उशीर झाला होता. दुसऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरलाच वेळीच मदत न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला. सिद्धार्थ निकम यांनी सांगितले, डॉक्टर कृपाली निकम यांच्या दुचाकीच्या मागे त्यांची दुचाकी होती. त्यांच्यामध्ये काही मिनिटांचे अंतर होते. पिंपळे सौदागरकडून भोसरीकडे जात असताना पुलावर कृपाली यांच्या गळ्याला मांज्याचा फास बसला, त्यामुळे त्या दुचाकीवरून अचानक कोसळल्या. ज्यावेळी मी त्यांच्याजवळ गेलो त्यावेळी त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली होती. रक्तस्राव देखील सुरू होता. त्या माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र गळ्याला दुखापत झाल्याने त्या माझ्याशी बोलू शकत नव्हत्या. त्यांना तातडीच्या उपचाराची नितांत गरज होती. त्यामुळे मी रस्त्यावर जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु एकही वाहन चालकाने गाडी थांबवली नाही. 20 मिनिटे मी मदतीसाठी वाहन थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर एका वाहन चालकाने गाडी थांबवली. त्याच्या गाडीतून कृपाली यांना भोसरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून मी निघून गेलो. आज त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेलो असता त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. हे ऐकून धक्काच बसला. त्यांना वेळीच मदत मिळाली असती तर आज त्या जिवंत असत्या. ये अननोन है जो मांझा जिसने जो काइट पतंग छोड़ा था उस पर गुनाह दाखिल किया है 304 के तहत. इसमें एक लेडी वो अपनी एक्टिवा से कासरवाड़ी जो ब्रिज है उस तरफ से भोसरी जा रही थी, तो उस दरमियान में जो काइट काइट का जो मांझा उसके गले में लपेट के उसको यानी डेथ हो गया उसका. तो उसका इन्वेस्टिगेशन पुलिस कर रही है, किसने मांझा छोड़ा था और कहाँ से मांझा लाया, यहाँ तक पुलिस उसका इन्वेस्टिगेशन कर रही है. उस लेडी का नाम है कृपाली कल्याण राव निकम करके, उम्र है 27 साल. हाँ सभी जहाँ जहाँ से मांझा वो लाया हो गए काइट कहाँ से बेचते हैं, तो पूरा तफ्तीश होगा उसका भी डीप में जाके.